नमस्कार, मी अलका पळसकर। माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि मी आज तुम्हाला समृद्धी महामार्गाचा व्हिडिओ दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा। तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ? हा बघा समृद्धी महामार्ग खूप उंच आहे। हा डोंगरा एवढा दिसतो तो, खालून बघितला तर असं वाटतं समोर डोंगरच आहे। डोंगराची माती टाकूनच हाईट दिलेली आहे त्याला। हे बघा कॉन्क्रीट कालायचं मशीन आहे। हे ह्या मशीनने रोडवरती कॉन्क्रीट टाकल्या जातं, सारख्या प्रमाणात कॉन्क्रीट पडतं। हे बघा किती उंच आहे हा रोड। हे बघा कॉन्क्रीटवरती कशा झऱ्या पाडलेल्या आहे, गाड्या घसरू नये म्हणून ह्या झऱ्या पाडल्या जातात। आणि हे जे दिसतं हे मशीन, हे झऱ्या पाडायचं मशीन आहे। खूप मोठं आहे ते, पूर्ण रोड वरती बसेल एवढं मशीन आहे ते। या ट्रक जे उभा दिसतात त्या मुरूम आणून टाकायचे ट्रक आहेत। आणि हे जे मशीन दिसत आहे हे कॉन्क्रीट कालायचं मशीन, म्हणजे कॉन्क्रीट टाकायचं मशीन आहे रोडवरती। खूप मोठं आहे बघा। आणि हा आहे जेसीपी, छोटा जेसीपी आहे। खूप सारे जेसीपी आहे, ट्रक्स आहेत रोडवरती। हा रोड जो आहे तो सहा पदरी रोड आहे। एका बाजूने तीन पदरी आणि दुसऱ्या बाजूने तीन पदरी, आणि मध्ये असं मोठंसं गार्डनसाठी जागा पण सोडलेली आहे। एक पदरी गाडी पास होईल एवढी जागा आहे आतमध्ये। हे बघा हे कॉन्क्रीट कालायचं मशीन आहे, म्हणजे टाकायचं रोडवरती। आता याची साफसफाई चालू आहे, टँकरमधून पाणी याच्यात सोडलं जातं आहे मशीनवरती, आणि ही मशीन धुतल्या जातं। हे मशीन रोज धुवावं लागतं, यांना काम संपलं की मशीन साफ करून ठेवावं लागतं। कॉन्क्रीट लगेच जाम होतं ना, त्यामुळे स्वच्छता चालू आहे या मशीनची। किती मोठं आहे हे मशीन बघा। पाण्याचे फवारे देऊन साफ केले जात आहे ते आतून। तर मनुष्यबळ पण, मनुष्यबळाने पण काम चालू आहे ह्या रोडवरती। तर हे बघा हे लोक कसे काम करू लागले। नुसतं मशिनीनेच काम नाही चालत तर मनुष्यबळाचा पण वापर केला जातो आहे। हे बघा हे मशीन किती मोठे, तुम्हाला दुरून दाखवते मी। हे बघा इथे कसं माल टाकला जातो आहे। व्यवस्थित माल टाकला जातो आहे माणसाच्या मदतीने। माणसांना सुद्धा रोजगार उपलब्ध आहे समृद्धी महामार्गावरती। नुसत्या मशिनरीच नाही चालत तर माणसाच्या मदतीनं पण, शेवटचं जे मेन काम आहे ते माणसाच्या मदतीनंच होतं, मशिनरीनं काही होत नाही। ते बघा तुम्ही कसं मेजरमेंट घेऊन ते माल ओतायचं आहे त्याच्यामध्ये। हा कॉन्क्रीट बघा कसं ठासून ठासून पॅक केलं जातो हे रोड। आपल्याला घर बांधायला जसं करावं लागतं व्यवस्थित मेजरमेंट घेऊन तसंच करतात ते। अशी घाई गडबडीत काम नाही चालत, एकदम शिस्तीत व्यवस्थित काम चालतं समृद्धी महामार्गाचं। बघा त्याच्यावरती कसा रंदा फिरू लागले ते, आता एकदम चोपडं करू लागले त्या रोडला। कोणी बघा फावड्याने कॉन्क्रीट ओढू लागलं,
कोणी रंधा मारून चोपडं करू लागलं, किती सावकाश काम चालू आहे। मालाची क्वालिटी पण छान वापरलेली आहे काँक्रीटची इथे। इंजिनियर लोकांचं सतत लक्ष असतं त्यांच्यावरती, कशा पद्धतीनं काम करतात हे। म्हणून हे मजूर, हे बघा हे जे मशीन येऊ लागलं समोर, हे सारख्या लेवलमध्ये हे माल ठसतं ते वरतून, यांनी दाबल्याच्यानंतर ते बघा ते जे दिसती दांडी हातामध्ये त्या माणसाच्या, ते त्याच्यामध्ये व्हायब्रेशन सारखं आहे काहीतरी, ते मध्ये टाकलं का ते जे वरती दिसतंय काँक्रीट ते ऑटोमॅटिक मध्ये जातं ते व्हायब्रेशन झाल्यामुळं। हे बघा तुम्ही बघा आता कसं जे ढेर दिसतात ते काँक्रीटचे, ते मशीन आतमध्ये सोडलं का ते पूर्ण लेवलला येऊन जातो। बघा कसं एकसारखं झालेलं आहे आता। हे जे मशीन आहे हे झऱ्या पाडायचं मशीन आहे। हे काँक्रीटच्या रोडवरती गाड्या स्लिप होतात त्यामुळे हे मशीन झऱ्या पाडू लागलं, गाड्यांना वेग पण येतो त्या झऱ्या पाडल्या की गाड्या स्लिप होत नाही। तर ते पण बघा तुम्ही कशा मशिनरीच्या मदतीने झऱ्या पाडल्या जात आहे, एकदम सारख्या याच्यात पडतात त्या। हे बघा आता जवळून दाखवते मी तुम्हाला, ओल्या रोडवरतीच पाडल्या जातात ह्या। थोडा सुकला रोड तयार करून झाला की थोडासा सुकला की लगेच पाठीमागून अशा झऱ्या पाडल्या जातात। हे एका मशिनरीवरती खूप सारे माणसं पण आहेत, म्हणजे एका मशिनरी एक मशीन चालवायला जवळपास 2-4 माणसं असतात। बघा तुम्हाला दिसू लागली वरती, प्रत्येकाला आपापलं काम नेमून दिलेलं आहे मशिनीवरती त्या, कोणी काय करायचं कोणी काय करायचं ते। तर कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टाटा।